<द्वारी> <द्वारी> प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व जे असतं ते त्याच्या आवाजावर अवलंबून असतं असं माझं लहानपणापासूनचं निरीक्षण आहे रस्त्यावर एखादा माणूस चालला असेल आणि त्याचं नाव हनुमंतराव असेल आपण त्याला हाक मारली का हनुमंतराव कुणीकडं आणि त्याने असं जर उत्तर दिलं काय नाही चाललो आता हनुमंतराव आणि आवाज बारीक हे आपल्याला पटतच नाही हो किंवा एखादा माणूस इन्स्पेक्टर असेल आणि त्याचा आवाज बारीक असेल तर ते आपल्याला सहनच होत नाही इन्स्पेक्टर चाललेले समोर चोर किंवा आरोपी दिसला आणि इन्स्पेक्टर बारीक आवाजामध्ये बोलायला लागले का पण करतो काय चोरी करून पळून जातो त्या दिवशी निघून घात पोलीस गतीमध्ये कळतो माझ्याकडे तीनशे पंचावन्न तुम्ही त्याला जीप मध्ये मी येतो मग ना बुलेटवरनं थर थर, थर करत अशा आवाजाच्या माणसाला कोणी इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्टच करणार नाही इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज ठरलेला असतो हे पहिल्यांदा आत घालले त्याला असा भारदस्त आवाज आल्याशिवाय इन्स्पेक्टर साहेब आल्यासारखंच वाटत नाही हा जसा आवाज ठरलेला असतो तसे आपले ग्रामीण भागामध्ये जे गुरुजी असतात त्या गुरुजींचे आवाज एवढे खणखणीत असतात ते गुरुजी वर्गच जरी शिकवत असले ना त्यांचा आवाज वेशीपर्यंत जात असतो एवढे खणखणीत असतात पहिली ते सातवीचा एकच वर्ग बसलेला असून सात वर्गांना एकदम शिकवणं चाललेलं असतं सात वर्गांना एकदम शिकवणं तंबाखूचं बारबीर भरून व्यवस्थित अगदी एका हौदा मध्ये हजार लिटर पाणी आहे फक्त सातवीतल्या म्हणून गणित लिहून घ्यायचं सहावीतल्या मुलांनी अक्षर काढा पाचवीतल्या मुलांनी मनातल्या कशाला चिमटा काढतो थोडफड का बसू घ सकाळपासून डोक्याला ताप दिला त्याच्या रडायचा नाही वर्गाचा नाही बघा बसू ग एका हौदामध्ये फक्त सातवीतली मुलं एका हौदामध्ये हजार लिटर पाणी आहे ते पाणी काढण्यासाठी पाच लिटरची भाजले बंड्या माझ जेवणाचा डबा घेऊन करणं अरे माझी बायको खूप बसल्याचं झालं कर पाच लिटरची बादली आहे तर पाणी काढण्यासाठी बाजली किती वेळा बुचकळावी लागेल जेवणाच्या सुट्टी नंतर उत्तर असं म्हणलं की सगळे मुलं जेवणाच्या सुट्टीनंतर येऊन उत्तर लिहितात मी एकदा एका शाळेमध्ये गेलो होतो जाता जाता तुम्हाला गंमत सांगतो शाळेमध्ये गेलो होतो शाळेतल्या एका शिक्षकाचा आवाज ऐकला शिक्षक हे कसे पाहिजेत स्पष्ट आवाज पाहिजे मुलांना काय सांगतात ते कळलं पाहिजे पण ते शिक्षक वर्गामध्ये गेले त्यांना भरभर बोलायची सवय होती साचल्यान फार व्याटे असे पावसाळ्या पाणी उकळून गार करून प्या मी <laughs> म्हणलं त्यांना काय सांगायचं मला कळेच ना त्यांना असं सांगत होतं साचलेल्या पाण्यात बॅक्टेरिया असतात पावसाळ्यामध्ये पाणी उकळून गार करून प्या मला कळतच नव्हते साचले ना बरे भेट केस पासूळ पाळू कुणकार करून प्या असं भरकन बोलून जायचे आपण सगळे महाराष्ट्रात राहतो गावाप्रमाणे बोलीभाषा बदलते असं म्हणतात प्रत्येक गावची बोलीभाषा तर वेगळी असतेच असते पण प्रत्येक माणसाचं स्वतःचं पर्सनल मराठीसुद्धा वेगळं असतं मुंबई पुण्याकडे आलं ना म्हटलं हा शब्द माणसात तोंडात फार बसलेला असतो मी म्हटलं जा म्हटलं अरे काय वेडास असं काय म्हटलं तुझा प्रॉब्लेम फार वेगळा आहे म्हटलं माझा तर खूपच वेगळा आहे म्हटलं आपण एक काम करूया म्हटलं समोरासमोर एकदा बसूया म्हटलं काहीतरी चर्चा केल्याशिवाय कायच होणार नाही रे म्हटलं माझं बाजू का ऐकून घेत नाही रे म्हटलं किती वेळा म्हटले तर कळतच नाही <laughs> खेडेगावाकडे गेलं सांगली कोल्हापूर लातूर सोलापूर या ठिकाणी गेलं तर म्हणलं हा शब्द माणसात तोंडात फार बसलेला असतो मी म्हणलं जा म्हणलं शान आहेस म्हणलं माझ्या ऊसाचं म्हणणं पाणी तोडून म्हणलं तुला द्यायला काय येणार काय म्हणलं नाहीतर ये म्हणलं म्हणलं कुराड घेऊन म्हणलं एक घाव दोन तुकडं करतो म्हणलं कशाला शान पण करतोस म्हणलं आर नाही तर जा म्हणलं दे म्हणलं तुझा वकील दे म्हणलं मग माझा मी वकील देतो म्हणलं काय हळद खेळायचं खेळतील म्हणलं कोर्टात म्हणलं पायताना हानीन म्हणलं सरक म्हणलं कशाला शान पण करताय म्हणलं किती वेळा म्हणलंय तर कळतच नाही ह्या पर्सनल मराठीची अजून एक गंमत आहे प्रत्येक माणसाच्या तोंडात एक शब्द बसलेला असतो काही काही लोकांना मनच आम म्हणायचं फार सवय असते त्याला सगळं कळत आहे का आम्हाला कळत नाही काय आ पाचशे रुपये गा? आ गाय आ पैशाची काय गरज काय त्यालाच असते काय आम्हाला काय गरज नसते काय उद्या सकाळी सात वाजता त्याच्या जा बायको जाऊन पैसे मांडल्यावर कसं वाटेल त्याला ना आह आपण काय म्हणणार आज म्हणणार दुसरं काय म्हणणार मी बऱ्याच वेळेला काही लोकांचा भांडताना आवाज जाताना बघितलाय एरवी आवाज ठीक असतो भांडायला लागल्यानं आवाज जातो ए तुला सांगून बघा माझ्या नादा काय करतो काय करतो <laughs> भांडायला लागले की आवाज जातो बऱ्याच वेळेला हा जसा आवाज आहे ना तसं माझ्या एका मित्राला म्युझिकल मराठी बोलायची फार सवय म्युझिक टाकल्याशिवाय मराठीच बोलत नाही तो त्याला सहज जरी विचारलं ना काय रे सुनील काल काय झालं काय नाही रे सकाळी उठलो क्लॉच 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 पोळ्या खाल्लो कन आमटी पेलो कन शिकवणे निघून गेलो <laughs> कसं गेलं शिकवणीला काय नाही सायकल घेतलो ढ्रॅक 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 चाललो होतो पाठीबागणं फिर्र काय झालं पोलीस शिट्टी मारले मग ठुस्स काय हवा सोडले सायकलची रॉंग साईडने चाललो होतो ना हा मग काय नाही सायकल घेतलो ढ्रॅक 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 घरी आलो घरी आलो वडील बघितले टॅ वडिलांकडे बघितलो ढॅन वडील म्हणले शिकवणी ढूप म्हणलो वडील नका एकच मारले बघ आतमध्ये गेलो पाणी पिलो ढोप झोपून टाकलो त्याचा टिप टॉप ढूप ढॉप शिवाय त्याचं मराठीच थांबत नाही धन्यवाद